श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट गणपतीला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 3 किलो सोन्याची उपरणे अर्पण करण्यात आले. दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी दगडूशेठ हलवाई गणपतीला सोन्याचे आणि चांदीचे दागिने अर्पण करण्याची प्रथा आहे. यंदा 3 किलो सोन्याची उपरणे बाप्पाला अर्पण केले आहेत. आज गुढीपाडवा 3:30 मुहूर्तातला एक मुहूर्त आणि 3:30 मुहूर्ताला जितकं महत्व आहे त्यात हिंदू नववर्षाची सुरुवात आज झालेली आहे. आणि यामध्ये श्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई हे पुण्याचं वैभव आहे, पुण्याचं आराध्य दैवत आहे. आणि या आराध्य दैवताला आज 3 किलोची सुवर्णाची शाल एका भक्तांनी अर्पण केलेली आहे आणि सुवर्णालंकारांची महापूजा केलेली आहे. ही आजची खासियत दगडूशेठ गणपतीची आहे. गुढीपाडवा सणानिमित्त दरवर्षी बाप्पांसाठी सोने किंवा चांदीचे दागिने तयार केले जातात, मात्र यंदा एका भक्ताने 3 किलो सोन्याचे उपरणे दिले आहे. हे उपरणे साधारण 4.5 फूट उंचीचे आहे. दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मंदिरात भाविकांची कायमच गर्दी असते. आता सोन्याचं उपरण परिधान केलेला बाप्पा कसा दिसतो हे पाहण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केली आहे. खास म्हणजे आज हिंदू नववर्षाचे चैत्र शुद्ध प्रतिपदा आहे. 3:30 मुहूर्त जे आपल्याकडे शुभ मुहूर्त असतात, त्या शुभ मुहूर्तातला पहिला मुहूर्त आहे आणि त्यानुसार बाप्पाला सुंदर अलंकाराने महापूजा केलेली आहे. बरं का, सर्व प्रकारचे पितांबर वस्त्र अलंकार हे सगळे शुद्ध सोन्याचे अलंकार आहेत बाप्पाचे. 3 किलो वजनाचे शॉल आज गणेश भक्तांनी बाप्पाला अर्पण केलेले आहे. तर अशा प्रकारे हिऱ्याचा मुकुट आहे, हिऱ्याचे कर्ण आहेत, सुवर्ण कमळ, तर अनेक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार बाप्पांना आहेत. पण आजचं विशेष पोशाख बाप्पांना ड्रेस केलेला आहे सोन्याचा. सुवर्ण ब्रह्मकमळ आहेत हे, बरं का, आणि हे सुद्धा गणेश भक्तांनीच बाप्पाला अर्पण केलेले आहेत. आणि गणेश भक्ताचं अत्यंत बाप्पावरती प्रेम आहे. पुण्याचं वैभवाचं श्रीमंतीचं प्रतीक हे श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर आहे. आणि फक्त एक दर्शनाचं छबी पाहण्यासाठी लाखो भक्त या ठिकाणी रात्रंदिवस गर्दी करत असतात आणि ते भक्तांच्या नुसतं दर्शनानंच कामना या ठिकाणी. गुढीपाडवा म्हणजे क्षेत्र शुद्ध प्रतिपदा आहे, हिंदू नववर्ष आहे आणि त्यानिमित्त आपल्या हिंदू धर्माप्रमाणे आपलं जे वर्ष आहे ते चैत्र शुद्ध प्रतिपदा विकारी नाम संवत्सर गुढी वगैरे उभारून आनंद उत्सव आपण या ठिकाणी करतो. गुढी म्हणजे ब्रह्मध्वज आहे, आनंदाचं प्रतीक आहे गुढी म्हणजे. तर अशा प्रकारे सगळ्या प्रकारच्या वाईट गोष्टी टाकून आपल्याला नवीन चैतन्याची उत्साहाची भरभराटाची गुढी आहे. तर आपण ध्वज म्हणजे झेंडा जसा असतो तसं ब्रह्मध्वज आपण दारात उभी करून आनंद आपला या ठिकाणी वस्त्र अलंकार जरी खाटाचे घालून आपण तो साजरा करत असतो.